नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेट्रोलचा वास घेण्याच्या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात आणि ही सवय सोडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। मंडळी, अनेकांना विडी किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते, त्यांना ही सवय सोडायची असते परंतु त्यांच्याकडनं ती सुटत नाही। तर काहींना या विडी सिगारेटचा वास जरी आला तरी नुसत्या वासाने तिथून ते पळ काढतात। पेट्रोलच्या वासाच्या बाबतीत सुद्धा असंच असतं, काहींना हा वास खूप आवडतो तर काहींचा हा वास घेतल्यानंतर डोकं गरगरायला लागतं आणि तिथून ते निघून जातात। अनेकांना पेट्रोलचा वास घेणं प्रचंड आवडत असतं आणि कुठल्याही पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल भरायला गेल्यानंतर तिथंही मंडळी पेट्रोलचा वास घेण्यास किंवा त्यांच्या दृष्टीने सुवास घेण्यास क्षणभर थांबतात। तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा वास घेणारे अनेक जण पाहिले असतील, पण पेट्रोलचा वास घेण्याची ही सवय अत्यंत वाईट आहे। पेट्रोलचा वास घेण्याच्या या सवयीकडं स्निफिंग पेट्रोल किंवा स्निफिंग गॅसोलिन म्हणून पाहिलं जातं। खरं तर पेट्रोलचा वास घेतल्यानंतर एक प्रकारची नशा येते आणि ही नशा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते, कारण याचा थेट परिणाम आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर होत असतो। तसंच सतत पेट्रोलचा वास घेण्याच्या सवयीचा आपल्या मेंदूवरतीसुद्धा परिणाम होत असतो आणि अनेकदा या सवयीमुळं मृत्यू होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। हल्ली तरुणांमध्ये ही व्यसनवादा सवय अधिकच वाढताना दिसत आहे आणि ही अत्यंत धोक्याची व चिंतेची गोष्ट आहे, कारण अनेकजण याकडं अंमली पदार्थांना पर्याय म्हणून पाहत असतात। मंडळी, पेट्रोलच्या सतत वास घेण्याच्या या सवयीमुळं आपल्या आरोग्यावर कोणकोणते दुष्परिणाम होतात ते आता आपण पाहूयात। पेट्रोलचा सतत वास घेण्याच्या सवयीमुळं आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, तसंच घसा दुखणं किंवा चुरचुरणं किंवा चक्कर येणं, सतत चिडचिड होणं, कमी भूक लागणं, झोप कमी होणं, विष्ठेवाटे रक्तस्राव येणं, शुद्ध हरपणं, तसंच अनेक वेळाला यामुळे तीव्र प्रकारची डोकेदुखीसुद्धा होऊ शकते। तर कधीकधी थकवा येणं, पोट दुखणं किंवा दृष्टी कमकुवत होणं, रक्ताची किंवा बिनरक्ताची उलटी होणं, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात। आता आपण या सवयीपासून कसं दूर राहायचं ते पाहूयात। तुमच्या आसपास किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला पेट्रोलचा वास घेण्याची सवय असेल तर त्यांच्यावर नजर ठेवा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जाल तेव्हा तुमच्या तोंडावर मास्क असणं खूप आवश्यक आहे। खरं तर या गोष्टीकडे आपण खूप गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि याबाबत जागरूकतासुद्धा पसरवली पाहिजे। तर मंडळी, पेट्रोलचा वास घेण्याची ही सवय कशी वाईट असते, त्याचे आपल्या आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात हे तुम्हाला समजलंच असेल। तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कुणाला अशी सवय असेल तर नक्कीच ही वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करा। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या आरोग्याशी संबंधित नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आयुष्य होईल सुंदर, पाहत रहा फक्त जीपी हिलर। धन्यवाद।